नागवंशी प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर मुंदण आंदोलन। राजगृहावरील तोडफोड करणाऱ्यांना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी विविध संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर बुधवारी मुंदण आंदोलन करून निषेध व्यक्त केला। दरम्यान शहरातील विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून कारवाईची मागणी केली। दादर मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगुरू या ठिकाणावर मंगळवारी सायंकाळी 5 सुमारास काही समाजकंटकांनी तोडफोड केली। या तोडफोड नंतर या घटनेचा संपूर्ण राज्यभरात निषेध केला जात आहे। राजगुरू निवासस्थानातील झाडांच्या कुंड्याची नासधूस करण्यात आली। या घटनेच्या निषेधार्थ परभणी शहरातील आंबेडकरवादी संघटनांनी निदर्शने केली। आर्मी भारत एकता मिशन नागवंशी प्रतिष्ठान संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। मनुवादी जातीवाद्यांनी राजग्रहावर फॅड हल्ला केला त्याचा पहिले मी निषेध करतो आणि आज नागवंशी प्रतिष्ठानतर्फे आम्ही सर्व मित्र परिवारांना मुंडन करून त्या फॅड हल्ल्याचा जाहीर निषेध केला। आंबेडकरी समाजाची अस्मिता असलेलं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी बांधलेलं जे राजग्रह आहे ते राजग्रह आमची अस्मिता आहे, आमचा श्वास आहे, आमचं प्राण आहे। या राजग्रहाकडे बघितल्याच्या नंतर आम्हाला एक प्रकारची जगण्याची ऊर्जा मिळते आणि आज आमच्या राजग्रहावर जर जातीयवादी लोकांनी हल्ला केला की आमच्या अस्मितेवर हल्ला आहे। मी तर म्हणतो या ठिकाणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे आणि जे हे कोणी जे माते फिरू असेल ना अजून जर कोणी असेल त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही आमची नागवंशी प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या वतीनं मुख्यमंत्र्यांना आमचं एक निवेदन आहे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत।